हाय फ्रेंड्स, अतरंगी जायका विचारमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भरलेल्या तोंडलीची भाजी आणि अगदी कमी वेळात होणारी भाजी आहे ही. नेहमीची तोंडली आपण जी करतो ती खाऊ खाऊन कंटाळा आला असेल, तर ही नवीन टाईपची एक तोंडली घेऊन आलेली आहे. तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी फ्रेंड्स इथे मी तुम्ही बघू शकत असाल अशा तोंडल्यांची निवड केलेली आहे. ते असे थोडे बारीक आहेत, खूप जाडसर नाही आहे. हे अशी तोंडली निवडण्याचं कारण असं की यामध्ये कमी बिया असतात. जाडसर निवडली तर त्यामध्ये खूप जास्त बिया असतात. तर आपण आता याला कापून घेऊया. कापण्यासाठी मी इथे एक चॉपिंग बोर्ड घेतलेलं आहे. त्याचं हे असं पुढचं आणि मागचं कापलं की आपल्याला हे असे उभे कापून घ्यायचे आहे. असे चार भाग करून घेत आहे मी. बघा, तुम्हाला अजून शक्य असल्यास तुम्ही अजून छोटे काप करू शकता. अजून एक कापून दाखवते तुम्हाला मी बरोबर मधनं कापून. त्याचे असे चार काप करून घेते. अशाच प्रकारे मी सर्व तोंडली कापून घेते. आता हे बघा फ्रेंड्स, मी सर्व तोंडली अशी उभी उभी चिरून घेतलेली आहे. तुम्ही उभी सुद्धा चिरू शकतात किंवा गोल सुद्धा चिरू शकता, पण मी आज तुम्हाला भरली तोंडली दाखवत आहे म्हणून मी उभी चिरून घेतलेली आहे. तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्रोसेसकडे जाऊया. फ्रेंड्स, मी इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर मी इथे तेल टाकलं की जिरं, थोडीशी राई, थोडा हिंग व थोडी हळद टाकून आपण मिक्स करणार आहोत. व आपण ही जी तोंडली कापून ठेवलेली आहे ती टाकणार आहोत. मिक्स करून घेऊया छान. तोंडली लवकर शिजावी म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकत आहे मी. आपल्याला मिठाचं प्रमाण पुढे पण टाकायचं आहे, त्यामुळे इथे थोडंच टाका. मिक्स करून घ्या छान. ह्या तोंडलीला आपल्याला आता स्लो फ्लेमवरती जवळपास 10-1 मिनटं छान शिजवून घ्यायची, किंवा जोपर्यंत आपली तोंडली शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायची. आपली तोंडली जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत मी इथे एका पॅनमध्ये असे 2 टेबलस्पून दाणे घेतले आहेत. ते आपण छान खरपूस भाजून घेऊया. आपण हे मसाल्याची तयारी करत आहोत त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून दाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे पूर्ण 2 मिनटं मी भाजून घेतलेली आहे छान. आता आपण याला सरळ मिक्सरच्या भांड्यात काढणार आहोत. आता मी या पॅनमध्ये जवळपास 1 ते 1.5 टेबलस्पून बेसन घेते आणि अगदी हातभात भाजून घेऊया. ते सुद्धा आपल्याला 1 मिनटं भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त भाजायचं नाही आहे. आणि गॅस बंद करून देऊया कारण की पॅन ऑलरेडी गरमच आहे. बेसन छान भाजून झालेलं आहे तर याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत तिथेच मी 1 ते 1.5 टेबलस्पून तीळ घेत आहे पांढरी. त्यानंतर 1 टेबलस्पून मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेत आहे. ओलं खोबरं असेल तरी तुम्ही घेऊ शकतात, किंवा सुकं तुमच्याकडे खोबरं असेल ते सुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरडी मसाले टाकायची आहे. मी 1 चमचा तिखट टाकत आहे, थोडीशी हळद, 1 चमचा धने पूड पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला. चवीनुसार मीठ, पण मीठ आपण आधी तोंडल्यांमध्ये सुद्धा घातलेलं आहे तर इथे थोडंसंच घालायचं आहे आपल्याला. आता आपण हे मिक्सरमध्ये म्हणजे जाडसर वाटून घेऊया. हे बघा, असं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे जे बेसन भाजून ठेवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकणार आणि फक्त पल्स मोडवर हे मिक्स करून घेऊया. म्हणजे बेसन आणि हे सर्व मिक्सचर आपल्याला पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे म्हणून जस्ट पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे. हे सर्व मिक्सरण आपलं मिक्स झालेलं आहे. चला तर मग आता आपण तोंडली आपली झाली आहे की नाही ते बघून घेऊया. तोंडली बऱ्यापैकी शिजलेली आहे, पूर्णपणे शिजून झालेली आहे. तुम्हाला एक दाखवते मी. छान शिजली आहे आपली तोंडली. तर आता आपण यामध्ये हा जो मसाला करून ठेवलेला आहे त्या मसाल्यामधनं 2 ते 3 टेबलस्पून यामध्ये मसाला टाकूया, किंवा किती मसाला बसतोय तेवढा टाकूया आपण यामध्ये. तर मिक्स करूया छान. मसाला टाकून झाला की अगदी आपल्याला
पाण्याचा जो शिपका आपण देतो भाजीमध्ये त्या प्रकारे थोडासा द्यायचा आहे। आणि हे पूर्ण मिक्स करून जवळपास 1 ते 2 मिनिटं फक्त आपल्याला त्याला वाफ द्यायची आहे। तर मी झाकण ठेवून याला वाफ देऊन घेते। फ्रेंड्स 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत वाफ देऊन। तर आता आपण या भाजीला सर्व करून घेऊया। मिक्स करायची आधी छान। आता आपण याला सर्व करून घेऊया। ही भाजी तुम्ही आधी केली नसेल तर नक्की करून बघा, खूप छान लागते टेस्टला। गरम गरम फुलके म्हणा किंवा चपाती म्हणाबरोबर खाऊ शकतात तुम्ही, खूप छान लागते। तर आजची माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।